2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता प्रथम वर्षीय अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेच्या या स्लाइड शोमध्ये मी शासकीय तंत्रनिकेतन वाशिमतर्फे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. शासकीय तंत्रनिकेतन वाशिम ही नोकरी अथवा व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणारी वाशिम जिल्ह्यातील एकमेव शैक्षणिक संस्था आहे. या ठिकाणी 2022-23 या वर्षामध्ये प्रथम वर्षासाठी अथवा थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्यांनी आपला एक मोलाचा संदेश आपणासाठी दिलेला आहे. आमच्या संस्थेचे प्रमुख लक्ष विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य व उत्कृष्ट तंत्रज्ञानाद्वारे सक्षम बनवणे आणि त्यांना शाश्वत व आजीवन शिक्षण तत्त्वे देण्याचे आहे. संस्थेतील पायाभूत सुविधा, अद्ययावत उपकरणे आणि त्यासोबतच उपलब्ध सक्षम प्रतिभावान समर्पित प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वृंद विद्यार्थ्यांना आनंदी व प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव देतील. शासकीय तंत्रनिकेतन वाशिम या संस्थेचं व्हिजन आणि मिशन म्हणजे थोडक्यात दृष्टिक्षेप आणि ध्येयपूर्ती कशाप्रकारे असणार आहे. दृष्टिक्षेप, तंत्रज्ञ शिक्षण प्रदान करणारी सर्वोत्कृष्ट आणि नामांकित संस्था बनणे. ध्येयपूर्ती कशी गाठायची? अत्याधुनिक पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देऊ करणे, सर्वोत्कृष्ट प्राध्यापक आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी धोरणे आणि वातावरण तयार करणे, नैतिक आणि नैतिक मूल्ये, शाश्वतता आणि आजीवन शिक्षणाच्या विश्वासासह मानवी संसाधने तयार करणे आणि सर्वात शेवटी सहयोगी प्रकल्प आणि सल्लागार हाती घेणे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निकसाठी जी कागदपत्रे आपल्याला पाहिजे असतात त्याचं संक्षिप्त विवरण याप्रमाणे आहे. खुल्या प्रवर्गासाठी जी कागदपत्रे पाहिजेत त्यामध्ये 10वी परीक्षेचा सीट नंबर, 2022 परीक्षेला जे विद्यार्थी अपियर होणार आहेत त्यांच्यासाठी अथवा मिळालेली गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र अथवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS प्रमाणपत्र आणि EBC आणि TFWS या स्कीम अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठीची कागदपत्रे याप्रमाणे असतील. 10वी परीक्षेचा सीट नंबर 2022 जे विद्यार्थी आता 2022 10वीला ॲपियर होणार आहेत अथवा रिझल्ट लागला तोपर्यंत तर त्यांची गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र अथवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि SC ST वगळून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकासाठीची प्रवेश पात्रता 10वी SSC करिता किमान 35% गुण मिळवणारे विद्यार्थी पात्र समजण्यात येईल आणि जो विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छितो त्या विद्यार्थ्याने विज्ञान अथवा व्यावसायिक अथवा तांत्रिक परीक्षा म्हणजेच 12वीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असेल आणि ITI हा अभ्यासक्रम किमान 2 वर्षाचा उत्तीर्ण केलेला आवश्यक असेल. प्रथम वर्षीय अभियांत्रिकी पदविकेसाठीचे प्रवेश शुल्क याप्रमाणे असेल. ओपन कॅटेगरीसाठी 7,750, OBC प्रवर्गासाठी 4,750, EBC अथवा EWS अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 4,750, VJ NT SC ST आणि SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता 1,750 आणि TFWS स्कीम अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1,750. ह्या प्रवेश शुल्कामध्ये ओपन प्रवर्गासाठी 7,750 6,000 ही ट्युशन फी असेल, 1,000 रुपये डेव्हलपमेंट फी आणि 750 इतर फी. OBC प्रवर्गासाठी 4,750 3,000 ट्युशन फी, 1,000 डेव्हलपमेंट आणि 750 इतर फी. EBC किंवा EWSसाठी 4,750 3,000 ट्युशन फी, 1,000 डेव्हलपमेंट फी, 750 इतर फी.
VJNT SC ST SBC करिता 1750 पैकी 1000 डेवलपमेंट फी आणि 750 इतर फी असेल, तर TFWS करता 1750 पैकी 1000 डेवलपमेंट फी आणि 750 इतर फी असेल। जे 750 अपन इतर फी घेतो आहे, या 750 मध्ये जिमखाना शुल्क 200 रुपये, ग्रंथालय शुल्क 100 रुपये, इंटरनेट फी 150 रुपये, स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम शुल्क 100 रुपये आणि सुरक्षा ठेव 200 रुपये। डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर याच्यामधील सुरक्षा फी 200 रुपये ही विद्यार्थ्यांना परत करण्यात येते। त्याचप्रमाणे या प्रवेश शुल्कासोबतच MSBT चे नामांकन फी, चाचणी परीक्षा फी, IST स्टुडंट चॅप्टरची फी, परीक्षा शुल्क, पात्रता शुल्क आणि विद्यार्थी विमा शुल्क मिळून अंदाजे 1600 रुपयापर्यंत आपल्याला इतर शुल्क सर्व प्रवर्गासाठी लागू शकेल। शासकीय तंत्रनिकेतन वाशिममध्ये जे अभ्यासक्रम राबविले जातात ते याप्रमाणे आहेत। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजे स्वयंचल अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे विद्युत अभियांत्रिकी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती व तंत्रज्ञान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे यंत्र अभियांत्रिकी। ज्या संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता, शासकीय तंत्रनिकेतन वाशिम, या संस्थेची ठळक वैशिष्ट्ये आपल्या या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपणास उच्च विद्याविभूषित शिक्षक वर्ग उपलब्ध झालेला असेल, MA MTech PhD झालेला स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहेत, प्रशस्त असं अद्ययावत संगणक कक्ष आहे, प्रशस्त क्रीडांगण व मैदानी खेळासाठीची या ठिकाणी पूर्ण सोय सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येते, प्रशस्त ग्रंथालय व अभ्यासिका या ठिकाणी उपलब्ध आहे, ग्रंथालयामध्ये 32,000 पेक्षा जास्त पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत, 24 तास इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल, MSBT च्या परीक्षेत या संस्थेचा आतापर्यंतचा उत्कृष्ट निकाल राहिलेला आहे, संस्थेमार्फत 4th semester नंतर नामांकित कंपन्यांमध्ये आपल्याला 6 आठवड्याचं प्रशिक्षण देण्यात येते आणि हे प्रशिक्षण कंपल्सरी असते, संस्थेमध्ये सगळ्या विभागाच्या अत्याधुनिक व सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध आहेत आणि संस्था सर्व विद्यार्थ्यांच्या 100% नोकरीकरता प्रयत्नरत असते। जसं तुम्हाला संस्थेची ठळक वैशिष्ट्ये यापूर्वीच्या स्लाइडमध्ये सांगितली, तर 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये संस्थेतील अंतिम वर्ष पूर्ण केलेल्या 88 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत निवड झालेली आहे। काही जे टॉप रिक्रूटर्स आहेत या संस्थेचे, टाटा मोटर्स आहे, बजाज ऑटो लिमिटेड आहे, थॉटवर्क्स आहे, जनरल इलेक्ट्रिक मोटर्स आहे, जॉन डियर कंपनी आहे, धूत ट्रान्समिशन कंपनी आहे। संस्था ही 52 एकर अशा विस्तीर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे। संस्थेला मेन बिल्डिंग, वर्कशॉप, त्यानंतर कोऑपरेटिव्ह स्टोअर, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, प्लेग्राउंड्स इत्यादीची सुविधा उपलब्ध आहे। संस्थेमध्ये प्रत्येक विभागाच्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थी आपलं प्रात्यक्षिक पार पाडत असतात। संस्थेमध्ये 7 लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशी व्यायामशाळा, ज्याला आपण जिम म्हणतो, असं तयार करण्यात आलेलं आहे। तांत्रिक शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा संस्थेमध्ये रेलचेल असते। सद्यस्थितीमध्ये कोरोना पॅन्डेमिक कंडिशनमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते। विद्यार्थी जिथे आहेत तिथे बसून स्मार्टफोनद्वारे, मोबाईलद्वारे आपलं जे एज्युकेशन आहे हे पूर्ण करू शकतात।
तर अशी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकाची म्हणजेच पॉलिटेक्निकची जी प्रवेश प्रक्रिया आहे याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या याप्रमाणे आहेत. पहिली पायरी ज्याला आपण म्हणूया प्रवेशासाठी नोंदणी करणे. यामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला मी सुरुवातीला दोन संकेतस्थळं सांगितली होती www.dtemaharashtra.org.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्जाची नोंदणी करायची आहे, संपूर्ण अर्ज भरायचा आहे, त्यासोबत जी मगाशी सांगितलेली कागदपत्रे आहेत ती जमा करायची आहेत. प्रवेश अर्जासाठीची जी शुल्क आहे ओपन कॅटेगरीकरता 400 रुपये आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता 300 रुपये शुल्क आपल्याला भरावं लागेल. प्रवेशाची दुसरी पायरी आहे सुविधा केंद्रावरती जाऊन म्हणजे ज्याला आपण फॅसिलिटेशन सेंटर असं म्हणतो त्या ठिकाणी जाऊन आपण जे कागदपत्र अपलोड केलेले असतील त्यांची पडताळणी करून घेणे आणि आपला प्रवेश अर्ज कन्फर्म करून घेणे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे किंवा बाहेरून आपण इंटरनेट सेंटरवरती जाऊन तुमचा प्रवेश अर्ज भरू शकता, पण कन्फर्म करण्यासाठी आपल्याला फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन तो अर्ज कन्फर्म करावा लागेल. प्रवेशाची तिसरी पायरी असते ती म्हणजे गुणवत्ता यादी तपासणे. तुम्ही ज्या वेळेस तुमचा प्रवेश अर्ज भरलेला आहे फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन तो अर्ज कन्फर्म केलेला आहे, मग आमच्या DTEद्वारे म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याद्वारे तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तुम्ही ती संकेतस्थळावरती जाऊन तात्पुरती गुणवत्ता यादी तपासून घ्यावी. त्यामध्ये जर काही त्रुटी असेल, आपल्या नावामध्ये चुकी आली असेल, काही विषयाच्या गुणांमध्ये चुकी आली असेल, तर आलेली चूक दुरुस्त करून घ्यावी आणि त्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल ती यादी बघावी. चौथी पायरी प्रवेशाची आहे ऑप्शन फॉर्म भरणे. आपलं गुणवत्ता यादीमध्ये एकदा नाव आल्यानंतर आपल्याला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व कॉलेजची नावं आणि त्या शाखेचा म्हणजे ब्रँचचा प्रिफरन्स द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील 1 ते 100 पर्यंत असे 100 प्रिफरन्सेस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यावर्षीपासून ही 300 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पाचवी स्टेप आहे, ज्यावेळेस आपण चौथ्या स्टेपमध्ये आपला ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यानंतर आपल्याला ज्या कॉलेजची जी आपल्याला पाहिजे असलेली सीट अलॉट झाली असेल तर त्या कॉलेजला जाऊन ती सीट स्वीकारावी. आता अलॉट झालेल्या कॉलेजची सीट स्वीकारत असताना आपल्याला 1000 रुपये या ठिकाणी शुल्क भरावा लागते. आपले ओरिजिनल जी TC असेल ती त्या ठिकाणी जमा करावी लागते, म्हणजे आपला प्रवेश त्या कॉलेजमध्ये त्या शाखेला पूर्ण झाला असं समजण्यात येईल. थोडक्यामध्ये आपल्याला आता जे आपलं शासकीय तंत्रनिकेतन वाशिम आहे याची तुम्हाला एक चित्रफित मी या ठिकाणी दाखवतो. लेट्स हॅव द लुक ऑफ द ब्युटिफुल कॅम्पस. दिस इज द मेन एंट्रन्स ऑफ द इन्स्टिट्यूट. दिस इज द मेन अकॅडमिक बिल्डिंग ऑफ द इन्स्टिट्यूट. This is the cooperative stores where students purchase required stationery at reasonable price. This is the college canteen. This is the main ground of the institute. Students play cricket, basketball, khokho, kabaddi and volleyball. The building at the far end is the boys hostel. It has the capacity of 180 students. Now you are watching the workshop building of the institute. The students of all programs undergo skill-based training in various trades. This is the girls' hostel. It has a capacity of 100 students. Now we are entering the main building. आपण ही चित्रफित व्यवस्थित पुन्हा पुन्हा बघावी आणि प्रवेशासाठी आपल्याला कुठली कागदपत्रं पाहिजे आहेत, किती प्रवेश शुल्क लागणार आहे याची नीट माहिती करून घ्यावी. प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे राबवण्यात येत आहे याचं नीट अवलोकन करावं आणि आपला प्रवेश या संस्थेमध्ये होईल असं बघावं. थँक्यू.